नमस्कार, मी उमेश पाटील विथ फार्म या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तुम्ही समोर बघत असाल, हे बघा, हे आपलं गेट आहे. सध्या काम चालू आहे फार्मचं. हे बघा, हा आपला फार्म हाऊस आहे, याचंसुद्धा काम चालू आहे. हा आपल्या फार्मवर आपण आता बोरवेल केलं आहे, याच्यामध्ये मोटर वगैरे टाकायची आहे आणि आपण असे एंगल वापरलेत. 7 फूट हाईट आहे त्यांची आणि 1.5 इंची आहे. हे बघा, एक बंडल कमी पडलं आहे कंपाऊंडसाठी. ते आपण आता पावसाळा आहे त्याच्यामुळं बंद ठेवलं आहे. आणि हे बघू शकता, हा आहे 2 इंचाचा काळा आणि हाईट त्याची 7 फूट आहे. आणि आपण कंपाऊंडच्या बाजूलाच तारेवरच आपण घोसाळे, शिराळे, काकडी, दुधी अशी सगळी लागवड केली आहे. हा आहे आपला आजूला बेड आणि तुम्ही बघू शकता, आता ऊन जास्त असल्यामुळं थोडा लालसर पडला आहे तो, पण मोठ्या प्रमाणामध्ये असा आजूला झालेला आहे तयार. तुम्ही बघू शकता, जागा नाही आहे त्याला ॲक्च्युली. आपण असे साह्याने आपण काढून घेतो आहे, बघू शकता अशा प्रकारे आपण काढून घेतो. तुम्ही जर चाळण असेल तुमच्याकडे तर चाळणीने काढू शकता. माझ्याकडे हा पुरी काढायचा चमचा आहे, त्याच्याने आपण आजूला काढून घेतो आहे. खूप मोठ्या प्रमाणात हा आजूला होतो आहे आणि कोंबड्या खूप आवडीने खातात. कोंबड्यांसाठी खूप चांगला आहे हा आणि आपला फीडवरचा खर्चसुद्धा वाचतो. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या फार्ममध्ये आजूलाचं प्रोडक्शन केलं पाहिजे. बघा, हा आपण आता एवढा आजूला काढला आहे, हा जवळपास 2 किलोच्या वर असेल आणि आपण हा डेली काढतो आणि ह्याच्यापेक्षा जास्तसुद्धा निघतो. आपण काल जास्त काढला होता त्याच्यामुळे आज आपण थोडा कमी काढला आहे. आणि आता आपण ह्याच्या आपल्या जुन्या फार्मवर गेल्यावर आपण ह्याच्यामध्ये गव्हाचा भरडा मिक्स करून नंतर आपण कोंबड्यांना देणार आहोत. आपण आपल्या फार्मवर फणस, बघा तुम्ही, फणस इकडे आहे, इथे एक आहे फणस आणि हा इथे तुम्हाला दिसत असेल हा आहे. आणि ही जी मोकळी जागा आहे इथे आपण मार्च महिन्यामध्ये शेड्सला सुरुवात करणार आहोत. हे बघा, हे आता सध्या आपण इकडे घरी खाण्यासाठी भेंडी लावली आहे. हे बघा, मस्त अशी भेंडीसुद्धा आली आहे आणि आपण पूर्ण नॅचरल पद्धतीने म्हणजे शेणखतावर आपण ती तयार केली आहे. हे बघा, हा इकडे हा केशर आंबा आहे. हे बघा, हा इकडे शेंगदाणासुद्धा लावला आहे आपण इकडे, कच्चा बदाम बोलतात त्याला. तसेच हे बघा, इकडे ह्या सगळी तुरीची लागवड केली आहे. बघा, हे असे तुरीचे असे आपण शेंडे कट करतो त्यांचे. हे बघा, हे सगळे आंबे लागवड आहे आणि हा बघा, हे आहे नेपियर. हे असं पूर्ण आपण कंपाऊंड लावून घेतलं आहे. बघा, पूर्ण कंपाऊंड लावलं आहे आपण. लावण्याचं एकच कारण आहे की ही जी जाळी आहे याला आपण आता ग्रीन नेट मारणार होतो, पण त्याचं काम हे नेपियर करेल. कारण हे आपण खूप जवळजवळ लावलं आहे जेणेकरून त्याची दाटी होईल. हे बघा, आता हे कंपाऊंडच्या बाजूलाच आपण सुबाबूलसुद्धा लावलं आहे. हे बघा, हे स्मार्ट नेपियर आहे, किती फुटवा आहे बघा त्याला. बघा, एकच कांडीला किती फुटवे आलेत बघा, 5 ते 6 प्रमाणात फुटवे आलेत. आणि इकडे पण आपण सुबाबूल लावला आहे, रोपं लावली होती घरी बाजूला
पडलेली होती त्याची उपटून लावली होती आपण. जगण्याच्या कंडिशनमध्ये नव्हती पण त्यांना आता चांगला फुटवा आला आहे आणि आपण कोंबड्यांना ह्या पालायाचा पाला देऊ शकतो. हे बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये फुटवे आलेत. हे बघा किती फुटवे आहेत. आणि हे बघा हे आपल्याकडे ह्या पावटा आहे. वाल आणि पावटा आपल्या फार्मवर स्वतःला खाण्यासाठी आणि विकण्यासाठी सुद्धा. हे बघा ही आहे आमची शेणक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण शेण टाकतो आणि ह्याचं जे पाणी आहे पावसामध्ये ते ह्या साईडला येतं. इकडून तुम्ही इकडे भाताचं तर भाताला किती फुटवे ते बघू शकता. हे आहे नॅचरल ऑर्गॅनिक फार्मिंग. तुम्ही हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात. हे बघा एक एक भाताचा चूड बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात झाला आहे. बघा याची आपण आता लाल माती टाकली आहे. पाऊस जास्त असल्यामुळे आपण याच्यावर कुठली लागवड नाही केली पण आपण या प्रत्येक ठिकाणी अशी माती टाकून ठेवली. त्याच्यामध्ये आपण शेवगा लागवड करणार आहोत. 10x15 अशी लागवड करणार आहोत. हे बघा आता हे जे आहेत हा एक आंबा हा एक आंबा हा आंबा आणि हा आंबा हा ह्या चारही आंब्यांच्या बरोबर सेंटरला आपण शेवगा लागवड करणार आहोत. पूर्ण व्ह्यू दाखवतो. हा बघा हा आपला नवीन फार्म आहे आणि याच्यामध्ये आपण 125 आंबे लागवड केली आहे 10x15 आणि 40 आसपास आपण सीताफळ. हे बघा हे इकडे लिंबू पण लावली आहे. 6 लिंबू लावल्यात आपण त्याच्यामध्ये आणि काही ठिकाणी आपण 4 आंब्यांच्यामध्ये ही बाळानगरी अशी सीताफळ लावली आहे. आणि इकडेसुद्धा बघत असाल तुम्ही तर आपण इकडे केळीची रोपं लावली. हे बघा ही केळीची रोपं ही माझ्या साडूने दिली होती. खूप मस्त अशी यांना फुटवा आला आहे. हे बघा आणि इकडे बघू शकता इकडे आपण पपई लागवड केली आहे. पपईसुद्धा 4 आंब्यांच्यामध्ये आणि आपण हे झेंडू लावले होते आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं झेंडू आले तयार झाले. हे बघा खूप लावले होते पण पाऊस जास्त असल्यामुळं ते मरून गेले. हे बघा हे आहे रामफळ, रामफळाचं झाड. आणि तुम्ही बघू शकता सीताफळ 40 आसपास आपण सीताफळ लावलं आणि पपई इकडे एकदम छोटी पपई लावले कारण तिथली पपई मेली आहे. हे बघा हे पपई बघा किती मस्त अशी पपई झाले. ह्या सगळ्या आपण पपई लावल्या तिकडे जेणेकरून आपल्या कोंबड्यांना पपईचा पाला खायला. सडलेली वगैरे पपई असतील ती सुद्धा आपण कोंबड्यांना देऊ शकतो आणि आपल्याला घरी खायला आणि विकायला सुद्धा पपई होतील. हे सगळी पपईची लाईन आहे. हे बघा आणि हे बघा हे सगळे केशर आंबे आहेत. थोड्या प्रमाणात रत्न आंबासुद्धा लावला आहे. हे बघा हे इकडे लिंबू आहे. हे बघा हे डांगर भोपळा बोलतात त्याला ते आहे. हे बघा हा खुरासणीचा पाला खुरासण बोलतात ते आहे. आणि कंपाऊंडच्या बाजूला आपण तुरी आणि वाल लावले. हे बघा हे लिची आहे. एक वर्षाचं झाड आहे हे. बघा इकडे कंटोळी लावली होती आपण.
एक अंटोळी आहे आणि हे काकडी आहे। काकडी आपण आता गणपतीसाठी घेऊन गेलो होतो, एक काकडी आपल्याला भेटली इकडे आणि इथे सुद्धा आपण सुबाबुलची लागवड केली आहे। हे बघा आणि कंपाऊंड जाळीला सपोर्ट म्हणून याचं सुद्धा आपण झाड लावलं आहे, म्हणजे जी फांदी टोचली आहे तिला आता मस्तपैकी फुटवा आला आहे। आणि याचा पालासुद्धा कोंबड्या खूप आवडीने खातात, जे जे कोंबड्या खातात त्याची आपण सगळी लागवड करतो आहे। हे बघा इकडे आहे स्मार्ट नेपियर आणि सगळीकडे ह्या तुरीची लागवड, पूर्ण कंपाऊंडला असं आपण तुरीची लागवड केली आहे। बघा हे जसं दिसत असेल तुम्हाला, हे बघा। आणि हा आहे आपला फार्म हाऊस। त्यांच्यात जर कुक्कुटपालन करायचं असेल तर आपल्याला अशी फ्रुटिंगची झाडं तसेच घास म्हणजे गवताची जे स्मार्ट नेपीर आहे, नेपीर आहे, बाहुबली आहे, त्यानंतर मुंबासा आहे, मेथी घास आहे, रेड नेपीर आहे, तसेच सुबाबूळ, हादगा, शेवरी, त्याच्यानंतर अजोला, आता आपण BSFसुद्धा करतो आहे। हे सगळं जर केलं तर आपल्याला फ्री रेंज कुक्कुटपालन म्हणजे मुक्त संचारमध्ये कोंबड्या पालन करायला आपल्याला नक्कीच परवडतं। हे बघा हे आपल्या फार्मचे पत्रे आलेले आहे आणि आपला हा फार्म हाऊस आहे, याचं आता गणपतीनंतर काम चालू होईल। तसेच हे बघा ह्या इकडे आपण सुपारासुद्धा लावल्या, आपल्याला झोपाळ्या वगैरे लावायला सुद्धा याचा यूज होऊ शकतो मोठ्या झाल्यानंतर। आणि हा बघा हा साध्या पद्धतीने असा आपला अजोलाचा बेड आहे।